लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर। एक तुम्हारा संगतो पेशन्स हे सगळ्यात मोठं कौशल्य जे तपासी अधिकाऱ्यांनी ठेवलं की कुठेही म्हणजे हात उगारणे किंवा मारणे हा भाग तर सोडाच, पण आवाजाचा पातळीसुद्धा मोठी होणार नाही या पद्धतीने अत्यंत संयम ठेवून हा सर्व तपास झालेला, त्याच्यामुळे ते एक स्किल आपल्याला म्हणता येईल। 11 ऑक्टोबर 2021 रोजी पहाटे सिडको N2 परिसरामध्ये प्राध्यापक राजन शिंदे यांचा त्यांच्या राहत्या घरी खून झाला अशी माहिती मिळाली। त्यावरून तात्काळ घटनास्थळी औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता साहेब, आम्ही स्वतः पोलीस उपायुक्त श्रीमती गीते मॅडम आणि आमचे लोकल पोलीस स्टेशनचे अधिकारी, आमचे क्राईम ब्रँचचे PI अविनाश आघाव आणि त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी रवाना झाले, घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळाची पाहणी केली असता ज्या पद्धतीनं खून झालेला होता आणि जे परिस्थितीजन्य परिस्थिती त्या ठिकाणची ज्या प्रकारे होती त्यावरून हा एक गुंतागुंतीचा आणि ज्यामध्ये विविध शक्यता असू शकतात आणि आव्हानात्मक अशा स्वरूपाचा हा खुनाचा गुन्हा होता। प्राध्यापक शिंदे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून 302 IPC कलमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि सदर गुन्ह्याचा तपास क्राईम ब्रँचचे PI अविनाश आघाव यांच्याकडे असून त्यांच्या मदतीसाठी आपण या तपास पथकामध्ये विविध अधिकारी आदरणीय पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशावरून आपण त्यामध्ये समाविष्ट केले। गुन्ह्याची वेगवेगळी अँगल आम्ही शक्यता लक्षात घेतले, प्रत्येक अँगलने गुन्ह्याचा तपास केला आणि या दरम्यानच्या कालावधीमध्ये जवळजवळ गुन्हा घडून 5 ते 6 दिवस होत आले, परंतु गुन्ह्याचा तपास किंवा उलगडा हा काही होत नव्हता आणि राजन प्राध्यापक राजन शिंदे यांचं एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रातील नाव बघता सामाजिक स्तरामधून, अधिकारी स्तरामधून आणि विविध नागरिकांमधून पोलिसांसमोर एक मोठा दबावही येत होता की या गुन्ह्याचा तपास हा तातडीने जलदगतीने लागला पाहिजे, त्याचबरोबर काय सत्य आहे हे सर्व जनतेसमोर माध्यमासमोर यायला पाहिजे। तर अशा या अत्यंत एकीकडे आमच्यासमोर एक मोठे आव्हानही होते, दबावही होता आणि त्याचबरोबर या गुन्ह्याची गंभीरता बघता गुन्ह्याचा तपास त्याच्यामध्ये कोणतीही त्रुटी न राहता हा मुदतीमध्ये आणि तात्काळ जलदगतीने पूर्ण करणे हे एक आव्हान होतं आणि यासाठी दररोज औरंगाबाद शहराचे आदरणीय पोलीस आयुक्त साहेब आमच्याकडे या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या त्यांच्या सूचना असायच्यात आणि दिवसभरामध्ये काय झालेला तपास आहे याचा सकाळी आणि संध्याकाळी दिवसातनं किमान 2 ते 3 वेळेस याचा आढावा घेतला जायचा। आम्हीसुद्धा वेगवेगळे जे तपास पथकं तयार केले होते तर दिवसभर झालेला तपासामध्ये कोणी काय प्रगती केली आणि कोणाला काय याच्यामध्ये क्ल्यू मिळालेला आहे, लीड मिळालेला आहे, हे सर्वजण शेवटी एकत्र बसून सखोल याच्यावरती चर्चा केली जात असायची, डिस्कशन केलं जात असायचं आणि या सर्व टीमचा एकत्रित या मेहनतीचा फळ म्हणून आज या गुन्ह्याची उकल करण्यामध्ये आमच्या तपासाच्या टीमला यश मिळालेलं आहे। सदरचा गुन्ह्यामधील आरोपी हा विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि त्याच्याविरुद्ध आम्हाला मिळालेले जे काही पुरावे आहेत त्याची आम्ही खात्री केल्याच्या नंतर आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा नाही म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा पूर्ण सोक्षमोक्ष लावल्याच्या नंतरच त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून त्याला ताब्यात घेतल्याच्या नंतर त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे। त्याच्या कबुलीवरून सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली जी काही हत्यारं आहेत ती त्याने कुठे टाकली होती हे सर्व आम्ही गुन्ह्याच्या तपासामध्ये पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा अजून आता पुढे सुरू आहे। विधी संघर्षग्रस्त बालकाने प्राध्यापक राजन शिंदे हे झोपेत असताना त्याच्या डोक्यामध्ये डंबेलने वार केला आणि नंतर मग चाकूने गळा आणि दोन्ही हाताच्या नसा कापलेल्या आहेत अशा पद्धतीने खून केला। संघर्षग्रस्त बालक
यांच्यामध्ये वैचारिक बौद्धिक मतभेद असायचे. करिअरचा विषय असेल किंवा मग अजून शिक्षणाचा विषय असेल याच्यामध्ये विधी संघर्षग्रस्त बालकाचे जे विचार होते ते यांना पटत नव्हते किंवा मृतकाचे विचार या विधी संघर्षग्रस्त बालकाला पटत नव्हते. आणि घटनेच्या दिवशी एक तात्कालीन भांडण झालं रात्रीच्या वेळेस, ज्यावेळेस मृतकाने विधी संघर्षग्रस्त बालकाला रागावल्याचं त्याने तो सांगतो आणि त्याचा तो राग त्याच्या मनामध्ये होता त्यामुळे त्याने सदरची कृत्य केल्याचे सांगितलेले आहे. बरोबर आहे की त्याच्या सर्चमध्ये तो काही क्राईम रिलेटेड वेब सिरीज वगैरे बघत होता असे आम्हाला समोर आलेलं आहे. पण कट जे म्हणता तुम्ही कट रचण्यासाठीचं वगैरे तर असं ॲज सच आम्हाला काही असं जाणवलेलं नाही. पण राग हा बऱ्याच दिवसाचा असावा, त्याला कारण जोड देता येईल आपल्याला वेब सिरीज बघणे क्राईम रिलेटेड, आणि मग तात्कालिक कारण मिळालं त्याच्यामधून हा प्रकार घडला. विधी संघर्षग्रस्त बालकाचं त्याच्यामध्ये आम्हाला रोल मिळून आलेला आहे. प्राध्यापक शिंदे यांच्या घरातील इतर सदस्यांचा याच्यामध्ये कुठलाही रोल आम्हाला आढळून आलेला नाही. तुम्ही जे सांगताना की पहिल्या दिवशी अंदाज आलेला होता, असा अंदाज वगैरे काही नसतो. तपासामध्ये जोपर्यंत कोणताही सक्षम आणि ठोस असा सबळ पुरावा एव्हिडन्स हा समोर येत नाही तोपर्यंत आम्ही मग अंदाज प्रत्येकावरच व्यक्त करणार. पण त्या अंदाजाला काही अर्थ नसतो. तपासामध्ये तुम्हाला सक्षम आणि सबळ पुरावा हा मिळाल्याच्या नंतर तो त्या परिस्थितीशी पडताळून त्या शक्यता ज्या आहेत त्या पडताळल्या जातात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. तर हा जो वेळ लागलेला आहे तर हा आय थिंक की हा खुनासारखा क्लिष्ट स्वरूपाचा गुन्हा आहे, राहत्या घरामध्ये घडतो आणि याच्यामध्ये अनेक शक्यता असू शकतात ज्या खुनाच्या गुन्ह्याला जनरली असतात. तर या सगळ्या पडताळून पाहणं एक तपासी अधिकारी म्हणून, एक तपासाचा भाग म्हणून आमची सर्वांची जबाबदारी आहे. त्या पद्धतीने आम्ही या सर्व शक्यता बघत होतो, त्यामुळे लागलेला वेळ हा जास्त लागला किंवा कमी असं काही म्हणता येणार नाही. लॉग इन करा मुंबई तक .in वर.